महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या दृष्टिकोनातून नाशिक येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा पार पाडली। या सभेत राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले। त्याच अनुषंगाने आज सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 4 हुतात्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय सर्व संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। याची दखल शासनाने घेतली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिला। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व शासकीय, निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचा मी अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रलंबित मागण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावरती आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु पोलीस प्रशासनानं बाईक रॅलीला परवानगी नाकारून आम्हाला पायी जाण्याचा आदेश दिला। त्या कारणामुळं आज आम्ही या पायदल मोर्चा काढून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत। यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना आहे, ही योजना रद्द करावी या प्रामुख्याने या मागणीचा आमचा यात आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे जे काही रिक्त जागा आहेत त्या त्वरित भरल्या पाहिजेत, अनुकंपा नोकरी भरती झाली पाहिजे आणि कंत्राटीकरण रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज आंदोलनामध्ये उतरलेला आहोत। सरकारला आम्ही इशारा देत आहोत, दिवाळीच्या अधिवेशनापर्यंत जुनी पेन्शनचा विषय मार्गी लागला पाहिजे, जर नाही लागला तर नाविलाजाचं महाराष्ट्रामध्ये आम्हाला बेमुदत संप करावा लागणार आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा सोलापूर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती सोलापूर यांचे अशोक इंदापुरे, अमृतराव कोकाटे, रामराव शिंदे, विराज गायकवाड, किरण काळे, संध्या गावडे, आशा कसबे, डॉक्टर मनीषा शिंदे, अमर भिंगे, जयंत जोगदार, कृष्णा शिंदे, विठ्ठल गुरव, बसवराज मोटे, बाळकृष्ण पुतळे, सुधीर चंदनशिवे, प्रकासत सोनोणे, मनीषा सुरोसे, समीर शेख, उमाकांत कोठारे, अशोक जांड्राव, राजू काडेकर, सटवाजी हुटकर, दत्ता भोसले, सिद्धलिंग स्वामी यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।